नमस्कार, मी ज्योती। आपण पाहत आहे न्यूज 24 सह्याद्री। आताची मोठी बातमी आहे, लाल किल्ल्यावरील तिरंगा ध्वज हटवून पाकिस्तान सारखा ध्वज फडकवण्यासाठी एक तासाचं काम असा आशय दर्शवणारा आक्षेपार्ह व्हिडिओ स्टेटसला ठेवल्याप्रकरणी नगरच्या एका युवकावर कोतवाली पोलीस ठाण्यात राष्ट्रीय सन्मानाच्या अप्रतिष्ठेस प्रतिबंध अधिनियमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आलाय। बजरंग दलाचे संयोजक कुणाल सुनील भंडारी यांनी याबाबत फिर्याद दिली आहे। अदनान आयाज सय्यद असं या आरोपीचं नाव आहे। आशा टॉकीज मध्ये हा राहणारा युवक याने आक्षेपार्ह व्हिडिओ इंस्टाग्रामवर स्टेटस म्हणून ठेवला। लाल किल्ल्यावर तिरंगा फडकत असलेल्या या व्हिडिओत तिरंगा ध्वजाच्या जागेवर पाकिस्तान सारखा झेंडा दाखवून एक घंटे का काम हो जाएगा अशी प्रक्षोभक कृती दर्शवणारी पोस्ट करण्यात आली होती। 10 जून रोजी रात्री याची माहिती मिळताच बजरंग दलाचे कुणाल भंडारी यांनी याबाबत कायदेशीर माहिती संकलित केली आणि काल कोतवाली पोलिसात धाव घेऊन हा प्रकार निदर्शनास आणला। दरम्यान कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांनी तातडीने याची दखल घेत सदर स्टेटस ठेवणाऱ्या युवकास ताब्यात घेण्याचे आदेश दिले। विष्णू भागवत, रवी टकले, सागर निपसे, सुमित गवळी, दीपक रोहोकले, तानाजी पवार, सुजय हिवाळे, संतोष गोमासळे, अमोल गाडे, सोमनाथ राऊत, गणेश धोत्रे, सागर पालवे यांच्या पथकाने आशा टॉकीज परिसरातून त्याला ताब्यात घेतलं। त्याच्या विरोधात कुणाल भंडारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी कलम 153(2) राष्ट्रीय सन्मानाच्या अप्रतिष्ठेस प्रतिबंध अधिनियम 1971 कलम 2 आणि 3 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यानंतर पोलिसांनी अदनान आयाज सय्यद याला अटक केली आहे, तर अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुखदेव दुर्गे हे करत आहेत। या मोठ्या बातमीत आता इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री।